यांच्या मूळ विचारधारेमध्ये काय फारसा मूळ मध्ये असं आहे की हे ही त्या दिवशी हेच बोलले की शिवसेनेबरोबर गेलो तर भाजप बरोबर जाण्यात प्रॉब्लेम काय मला याच्यामध्ये ना राजकारणामध्ये असलेली मंडळी की आपण काय बोलतो सभागृहात सभांमध्ये हे विसरतात का त्यांच्या बोलण्याला शून्य किंमत असती की ते तिथं वाटेल ते बोलतात आणि प्रत्यक्षामध्ये त्यांच्या मनामध्ये वेगळंच असतं आत्ता जर तुम्हा सगळ्या लोकांची भाजपच्याही लोकांची आणि तुमचीही जर भाषणं काढून जर समोर ठेवली तर काही म्हणजे अशी वाटतेल ते बोललं गेलेलं आहे काही एकमेकांची उणी दुणी काढताना काही शिल्लक ठेवलेलं नाही तर ते खरं होतं तुमचं रूप का आत्ता तुमचं जे तुम्ही एकमेकांच्या बरोबर हातात हात घालून आहात हे खरं रूप आहे एक बघा ज्या वेळेपासून विशेष करून एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून देशात आघाड्यांच्या राजकारणाची अपरिहार्थ आली आपण अनुभव चौऱ्याऐंशी साली राजीव गांधींनी प्रचंड बहुमत मिळवलं किंवा पंच्याऐंशी नव्वदपर्यंत काँग्रेस पक्षाचं एक आधी बहुमत राज्यामध्ये सुद्धा होतं नव्वदला ज्या वेळेला आम्ही पुन्हा एकदा सत्तेवरती आलो म्हणजे पवारसाहेबांच्या का नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सत्तेवरती आला त्यावेळेला निसट्ट्या बहुमताने त्या ठिकाणी आल्या पण पंच्याण्णवपासून जी सरकार आपण पाहिली राज्यातली किंवा देशभरामधली ही वेगवेगळी सरकार जर का आपण पाहिली तर ती आघाड्यांची सरकार आली आणि म्हणूनच एकच म्हणूनच केवळ राज्यापुरता आपण जसं बोलताय ती वस्तुती जशी खरी आहे तशी देशामध्ये मग जम्मू काश्मीर असेल बिहार असेल काय वेळेला तामिळनाडू असेल काही वेळेला वेस्ट बेंगॉल असेल काय वेळेला उत्तर प्रदेश असेल याही राज्यामध्ये अशाच पैसे बरोबर आहे वेगवेगळी आता मोलता कांशीराम आणि मायावती यांनी स्थापन केलेला बसपा त्यांची आणि भारतीय जनता पक्षाची आगड झाली नितीश कुमार आज सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्रित करतायत त्यांचं तर गेल्या पाच वर्षामध्ये दोन वेळा प्रवास त्या ठिकाणी झाला आज आपण मगाशी मी उल्लेख केला पश्चिम बंगालचा ममता दिदी यासुद्धा सुद्धा डी गव्हर्नमेंटमध्ये माझ्या माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की अनेक ठिकाणी अनेक वेळेला त्या त्या जे राज्यातल्या राजकीय परिस्थितीनुसार जे काही निर्णय घेतले गेले ते कदाचित मूल आयडिओलॉजीच्या विरोधामध्ये असतील परंतु प्रस्तावित आत्ता प्रस्थापित असलेल्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्या त्या ठिकाणचे निर्णय घ्यावे लागले याच्यामध्ये मग ही जर स्थिती आहे तर मग सगळे तुम्ही लोक राज म्हणजे सभागृहा म्हणजे विधानसभेत विधान परिषदेत किंवा सभांमधनं बोलताना की आज आपण ज्याच्याबद्दल बोलतोय उद्या त्याच्याबरोबर जावं लागेल याचा विचार करून लगाम का नेत लावत इतक्या टोकाची का टीका करतात हा झाला पहिला प्रश्न आणि दुसरा आघाडीच्या राजकारणाची मजबुरी झाली हे आपण समजू शकतो पण आत्ता विद्यमान हे जे बोर बोर सरकार आहे त्यांच्याकडे ऑलरेडी मेजॉरिटी होती त्यांना तुम्ही गेला असतात नसतात तरी त्यांचं सरकार तर होतं मग तुम्हाला जाऊन त्यांच्याबरोबर उडी मारून बसायचं काय कारण होतं एक असं आहे की बघाशी जो प्रश्न आपण पहिला विचारला त्याचा मी अगोदरच त्या ठिकाणी उत्तर दिलं एक खरं आहे की आजच्या सरकारकडे बहुमत त्या ठिकाणी होतं त्यामुळे असं नाही की ते सरकार त्या ठिकाणी अडचणीत होतं म्हणून काहीतरी तिथे <coughs> जाण्याचा काय प्रश्न सरकार अडचणीत होतं म्हणून तुम्ही जाण्यापेक्षा तुम्ही अडचणीत होतात म्हणून तुम्ही सरकारमध्ये गेला नाही आम्ही अडचणीत नव्हतोच मी मगाच सांगितलं किमान माझ्यापुरती दादापुरती आपण जे प्रश्न विचारलेत किंवा भुजबळ साहेबांचं भुजबळ साहेबांच्या संदर्भात भुजबळ आहेत हसन मुश्रीफ आहेत ऐकून घ्या ना मी माझ्याबद्दलची चौकशी पूर्ण झाली माझ्या विरुद्ध कुठलाही एफ आर दाखल झालेला नाही माझी चौकशी पूर्ण होऊन ज्या संदर्भामध्ये प्रश्न झाले उपस्थित त्या बाबतीमध्ये ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते त्यांनासुद्धा क्लीन ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर त्यावेळी तो प्रश्न राहिला नाही दादांच्या चौकशीचा तर प्रश्न केव्हा संपला पुष्पळांच्या वतीमध्ये सुद्धा आता कोर्टातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली त्यामुळे आता तो मुद्दा राहिलाच कुठे की ज्याच्यामुळे त्या कारणासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलोत असा मुद्दा त्या ठिकाणी राहिलेलाच नाही मग काय कारण होतं नाही नाही एक असं आहे की शेवटी एखादी भूमिका ज्या वेळेला घेतली जाते त्यावेळेला त्याच्यातली अंत अंतर्गत वेगवेगळी कारणं असू शकतात ज्याचा उल्लेख दादांनी त्या ठिकाणी केला मला असं वाटतं की, त्या की जा आता त्या तपशिलामध्ये जरूर आपल्याला जाण्याचा अधिकार नक्की त्या ठिकाणी आहे बऱ्यापैकी त्या संदर्भामध्ये मला जेवढं बोलता येतं तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे उद्याच्या काळाच्या ओघामध्ये त्याच्यातली उत्तरं स्पष्टपणानेतील आता असं आहे की रोहित पवारांनी आज सकाळपासून त्यांनी चार पाच वेगवेगळे ट्विट केले